माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। आता मी त्याच आंबीच्या विठ्ठल मंदिराच्या मुख्य गोपुराच्या समोर आहे आणि इथं व्यापारासाठी मंगोलियन अरेबियन हां म्हणजे त्यांनी तिकडून घोडे हत्ती वगैरे प्राणी घेऊन यायचे आणि आपल्या इथून त्यांची सोनं चांदी नाणे घेऊन इथून जायचे। तर त्यांच्या राहण्यासाठी हे बनवलेलं समोर जे दिसतंय ते रेस्ट हाऊस म्हणूया आपल्या आजच्या भाषेत। आणि हे समोर सगळं जे दिसतंय तुम्हाला हे बघा सगळं दगडी बांधकामामध्ये हे मार्केट होतं। हे पूर्ण अनेक किलोमीटर आहे ते हैदराबाद विजापूर बीदर गुलबर्गा येथील लोकांनी येऊन हे सगळं उद्ध्वस्त करून टाकलं वैभव भारताचं। अक्षरशः डोळ्याला पाणी येतं की काय कष्टानं बांधलेलं असेल हे। आणि याच्या पाठीमागं जे दिसतंय तुम्हाला हे बघा मी झूम करून दाखवतो साधारण 1 किलोमीटर हे अंजनाद्री पर्वत म्हणजे साक्षात बजरंगबली हनुमानाचा जन्म याच ठिकाणी झाला होता। 572 पायऱ्या चढून वरती जावं लागतं तेव्हा हनुमानाचं दर्शन होतं। तिथं आपण स्वतंत्र त्याचा एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू। आणि हनुमानाचा इथं जन्म झाल्यामुळेच असेल कदाचित या परिसरात लाखो अक्षरशः वानरं किंवा आपण माकडं म्हणतो इथं त्यांचा वर्दळ असते वास्तव्य असतं। तर हे तुम्हाला मला वाटलं की दाखवलं पाहिजे की आपल्या भारताचं किती मोठं वैभव नष्ट करण्यात आलं ह्या राजा राजवाड्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी। त्यांच्या माझ्यासोबत गाईड पण आहेत आमचे पिरेश पिरे ओ के आहे पहिलवार हो नाही इसके पहिलवार होते बाहेर नॉर्मल पेपर स्टेईंग अच्छा ते फॅमिलीसाठी राहण्यासाठी निवासाची म्हणजे दगड छत दगडाचा पिलर दगडाचे हे बघा हे मार्केट तुम्हाला म्हणजे। आणि माझी विनंती आहे की तुम्ही हे बघा हे पलीकडसुद्धा म्हणजे किती भव्य दिव्य राजा कृष्णदेवराय आणि त्यांच्या अगोदरच्या राजांनी हे नगर वसवलं होतं। कल्पनातीत आहे सगळं शब्द नाहीत दगडाशिवाय दुसरा कुठला विषय नाही म्हणजे चिरकाळ लाखो वर्ष हे टिकलं असतं। पण आता राजकीय लढाईमध्ये राज्याच्या लढाईमध्ये हे सगळं विध्वंस झाला। पुरातत्व विभागानं पुन्हा इमेजिन करून हे पुन्हा बसवण्याचा प्रयत्न केला अनेक नुकसान झालेले होते पण आपल्या लक्षात यावं की काय होतं इथं म्हणून हे सगळं केलेलं होतं। आणि हंपी म्हणजे पृथ्वीवरचं एक आश्चर्य असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये आहेच ते म्हणून तर वर्ल्ड हेरिटेज आहे। जगभरातले लाखो पर्यटक ऑल वर्ल्ड व्हिजिट हियर जगातल्या प्रत्येक देशाचे जगातल्या प्रत्येक देशाचे लाखो लोक इथं येत असतात। दुसरी गोष्ट इथं अनेक चित्रपटांचे शूटिंग आणखी होत असतात। तुम्हाला मी सांगितलं की रावडे राठोड मधले सगळे गाणे इथं शूट झाले आणखी तेलुगू असतील कन्नड असतील मल्याळम असतील आणि जॅकी चेन जॅकी चेन जो आहे आंतरराष्ट्रीय कराटेपटू तो सुद्धा इथे येऊन त्याने सुद्धा शूटिंग केली। आता हे चार्जिंगच्या गाड्या इथं पर्यावरणाचं संरक्षण व्हावं म्हणून मन करत नाही पण उशीर झालेला आहे गेलं पाहिजे। तुम्ही हंपीला नक्कीच भेट द्या आणि हा आपल्या भारताचं वैभव पाहण्यास विसरू नका याच अपेक्षेसह आपला निरोप घेतो। जय जगत।